वाशिम तालुक्यातील आसेगाव पोलीस स्टेशन हद्दीतील देपूळ गावानजीकच्या तलावात येथीलच गावातील 4 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या इसमाचा मृतदेह आढळला. 31 जुलै रविवार रोजी सायंकाळी आसेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार दानडे साहेब यांनी देपूळ नजीकच्या पूस नदीला अटॅच असलेल्या संगमेश्वर तलावात एका व्यक्तीचा मृतदेह असल्याचे फोनवरून तात्काळ पिंजर येथील मानवसेवा आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशनच्या संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे यांना माहिती देऊन तात्काळ सर्च ऑपरेशनसाठी पाचारण केले. तेव्हा लगेच आपल्या मंगरुळपीर शाखेचे प्रमुख अतुल उमाळे यास आदेश देऊन तात्काळ सर्च ऑपरेशनकरिता शोध व बचाव साहित्यासह रवाना केले. घटनास्थळी पोहोचता सदर मृतदेह हा कुंचलेल्या अवस्थेत असल्याने तलावाच्या मध्यभागातून आणणे कठीण होते. असे स्पॉट लोकेशन पथकाचा जवान अपूर्व चेके याने आपले प्रमुख दीपक सदाफळे यांनी दिले. ठाणेदार दानडे सर यांच्या आदेशाने लगेचच दीपक सदाफळे यांनी फोनवरून मार्गदर्शन करीत बॉडी बॅकअप करा, पन्नी घेऊन राऊंड पॅकिंग करून काठावर आणा असे सांगितले. परंतु मृतदेह हा अतिशय कठीण ठिकाणी असून दुर्गंधी येत असल्याचे सांगितले. शेवटी पथक प्रमुखांनी दुसरा पर्याय सांगून नंतर पथकाचे जिगरबाज जवान अपूर्व चेके सोनू सुडके यांनी वायर रोपच्या सहाय्याने जागेवरून अलगंज मृतदेह बाहेर काढला आणि दूरवरून मोठ्या शिताफीने अपूर्व चेके याने मृतदेह काठावर सुरक्षित आणून पोलिसांच्या स्वाधीन केला. यावेळी हा मृतदेह देपूळ तालुका जिल्हा वाशिम येथील संतोष विश्वनाथ गंगावणे वय अंदाजे 40 वर्ष यांचा असल्याचे नातेवाईकांनी ओळखताच पोलिसांनी सांगितले. मृतदेहांतच पथकाचे जवान गोपाल जयस्वाल, अपूर्व चेके, सोनू सुडके, शुभम भोपळे, गोपाल गिरे यांनी सहकार्य केले. यावेळी घटनास्थळी आसेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार सागर दानडे साहेब, PSI खंडारे साहेब, ASI कांबळे साहेब, पोलीस कॉन्स्टेबल सचिन चेके, बापू चव्हाण, DCP केंद्रे साहेब यांच्यासह नातेवाईक तथा गावकरी मोठ्या प्रमाणात हजर होते अशी माहिती पथक प्रमुख दीपक सदाफळे यांनी दिली आहे. जिल्ह्यातील सत्यलढ्याच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा YouTube न्यूज चॅनल सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट. जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख 9970321817.